जे बॉडीचे पार्ट कट केलेले होते ते कुकरमध्ये त्याने शिजवलेले आहेत, म्हणजे कुक केलेले आहेत. डिस्पोज ऑफ करण्यासाठी सोपं या दृष्टिकोनातून ते केलेले आहेत, पण कुत्र्यांना वगैरे खाऊ घेतले याच्याबद्दल अद्यापपर्यंत काही तशी तथ्य आढळून आलेलं नाही. जून रोजी संध्याकाळी 7-7:30 वाजताच्या सुमारास एक पोलीस स्टेशनला कॉल आलेला होता, ज्याच्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन मिळाली की गीता आकाशदीप करून एक सोसायटी आहे, त्याच्यामध्ये 7व्या माळ्यावरती एका फ्लॅटमधून दुर्गंधी येत आहे, वास येत आहे. त्याच्या अनुषंगानं पोलीस टीमनी जाऊन तिथे सर्च केला असता त्याच्यामध्ये किचनमध्ये एक 2-4 युटेन्सिलमध्ये भांड्यामध्ये छोटे छोटे तुकड्याच्या स्वरूपामध्ये डेड बॉडी मिळून आलेली होती. त्याच्यामध्ये अधिक माहिती घेतली असता त्या फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये मनोज साने आणि सरस्वती वैद्य हे दोघे जण राहत होते. मनोज साने याचं वय 56 आहे आणि सरस्वती वैद्य या ज्या मयत आहेत त्यांचं वय आहे 32, आणि हे गेले 2014 लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. गेल्या 5 वर्षापासून ह्या मेरा रोड एरियामध्ये राहत असून त्या फ्लॅटमध्ये राहतात. याच्यामध्ये ही दुर्गंधी येण्याची बातमी त्यांनी त्या शेजाऱ्याच्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांना विचारलंही होतं की अशा प्रकारची दुर्गंधी येत आहे तर बघतो वगैरे असं त्याने सांगितलं. त्याच्यानंतर आम्ही पोलीस टीमने सर्च केला असता तो खाली स्थित आरोपी मिळून आलेला होता, त्याला ताब्यात घेतलेला आहे. घटनास्थळावरून आम्ही जो काही चॉप करण्यासाठी बॉडी कट करण्यासाठी कटर वापरलेला होता तोही जप्त करण्यात आलेला आहे. बॉडीचे जे काही तुकडे आहेत ते आम्ही JJ हॉस्पिटल इथं PM साठी पाठवलेले आहेत. आपल्याकडे सरईची ठाणे इथून फॉरेन्सिक एक्सपर्ट्स पण जागेवरती भेट देऊन गेले आहेत, त्यांनी काही ब्लड सेन्स वगैरे जमा केले आहेत. आणि या अक्युजला अरेस्ट केल्यानंतर कोर्टामध्ये हजर केल्यानंतर 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आलेली आहे. जे बॉडीचे पार्ट कट केलेले होते ते कुकरमध्ये त्याने शिजवलेले आहेत, म्हणजे कुक केलेले आहेत. डिस्पोज ऑफ करण्यासाठी सोपं या दृष्टिकोनातून ते केलेले आहेत, पण कुत्र्यांना वगैरे खाऊ घेतले याच्याबद्दल अद्यापपर्यंत काही तशी तथ्य आढळून आलेलं नाही. ऍक्च्युली ही JJ हॉस्पिटलला सगळं बॉडी पार्ट्स पाठवण्यात आलेले आहेत. त्यांच्याकडून उपनयन आल्यानंतर काय प्रकारे हत्या केली किंवा किती तुकडे ते कळेल आपल्याला.